एका माकडाने काढलं दुकान, एका माकडाने काढलं दुकान, आली गिराईके छान छान, आली गिराईके छान 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 छान, एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान. एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान, आली गिराईके छान छान, आली गिराईके छान 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 छान, एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान. एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान, आली गिराईके छान छान, आली गिराईके छान 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 छान, एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान. एका माकडाने काढलंय दुकान, एका माकडाने काढलंय दुकान, आली गिराईके छान छान, आली गिराईके छान 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 छान, एका माकडाने. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 अगीन गाडी, धुरांच्या रेघा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, सोन्या चांदीचा पेठा, मामाचा
शेपूट झडून जाईल. लाकडाच्या वखारीत माकडाचा दवाखाना. माकडाच्या दवाखाना. माकडाचा दवाखाना. लाकडाच्या वखालीत माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोटं म्हणा तिथं येते रोगी नाना. माकडाचा थाट डोक्यावर हॅट, पायात इजार तोंडात सिगार. एक आली काळीबाई. एक आली काळीबाई, तिचं नाव कोकिळाताई. तिचा बिघडला गळा, बारीक बारीक येते कळा. माकड म्हणालं धीर धरा. माकड म्हणालं धीर धरा, जरा थोडा आ करा. कोकिळेने केला आ, माकड म्हणाले वा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडाने चोच घेतली पाहून. बरं का, एक काजवा चिमटीत घेऊन माकडाने चोच घेतली पाहून. काय म्हणाली कोकिळा, माकड म्हणाले गंडमाळा. टॉन्सिल्स टॉन्सिल्स. चार महिने गाऊ नका. चार महिने गाऊ नका. उन्हातानात जाऊ नका. आंब्याचा मोहूर खाऊ नका. थोडा तरी विसाव घ्या आणि 12 कैऱ्या आणून द्या. भंबेरी भंबेरी भम, भंबेरी भम, भंबेरी भम, भंबेरी भम, भंबेरी भम, भंबेरी भम, भम 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 भंबेरी भम. बोक्याला झाला खोकला आणि तो चुली पुढं ओकला. मनुताई भ्याल्या दवाखान्यात आल्या. म्याव म्याव. माकड म्हणाले या ताई बसा अशा शेजारी. बोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी. मनू म्हणाली वैद्य बुवा यांच्यासाठी दवा हवा. काय झाले बोकोबाला. मनू म्हणाली खोकला. माकड म्हणाले ताईंना सांगा तुमच्या यजमानन दूध दही पिऊ नका. उंदीर विंदीर खाऊ नका. अडगळीत जाऊ नका. गोळ्या देतो वडग्यात घ्या. तासा तासाने कळण घ्या. भंबेरी भंबेरी भम, बम 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 बम
केवढे मोठे सांगू काय, अगदी कठीण गणित सुद्धा त्याला भिऊन कळून जाय। सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय सांगू काय, एका माणसाची दाढी केवढी मोठी सांगू काय, हातावर ठेवून बोट, आ करा आ करा, भरलं की नाही पोट? बाळ म्हणतंय सगळ्यांना, माझ्या हातचं जेवून जा, मग येईल मज्जा। रोज तुम्ही माझ्या हातावर जेवणासाठीच येत जा। उताई एक कावळे दादा, दोघांच्याही जगण्याची निराळीच अदा। एक होतीची उताई एक कावळे दादा, दोघांच्याही जगण्याची निराळीच अदा। चिऊच घर मेणाच अन शेणाच्या घरी कावळा, चिऊच घर मेणाच अन शेणाच्या घरी कावळा। एके दिवशी आकाशात मेघ दिसला सावळा, नंतर मग पाऊस आला कावळे तो ताप्याला। शेणाच घर गेलं वाहून घर नाही त्याला, भर पावसात कावळे दादा चिऊकडे गेला।
दार उघड जीव दार उघड गजर त्याने केला। जीव म्हणाली बाळाला अंघोळ घालू दे पावडर लावू दे नितीट लावू दे। तरी सुद्धा कावळे दाता खाईवरच होता उघड उघड म्हण दार ठोठावीत होता। घाबरून जीवने मग उघडले दार कावळे दादा फलताच भिजलेला फार। जीव म्हणाली कावळ्याला पैसा इथे आता वाहत नाही घर हे पाऊस खूप येता। आता माझ्या बाळाला झोपवून येते आणि सार घर माझ आवरून घेते। जीवतीच्या बाळाला झोपवाया गेली देहाळणी कावळ्याची सुरू तेव्हा झाली। भरल्या खिरीचा वास त्याला आला गुपचुप कावळे दादा सारी खीर प्याला। जीव येता तिथे तिच्या ध्यानी आले सारे कावळ्याचे वागणे हे खरे नाही बरे। मग जीव ताई तेव्हा चिडलीच भारी अद्दल त्याला घडवाया हीच होती बारी। चुलीतले लाकूड तिने कावळ्याला मारले शेपटाशी जाऊन ते पेट घेऊ लागले। मग तिथून कावळ्याने धूम ठोकली जोरा खीर खाली अद्दल खडली जीवच्या त्या खरा। असे कधी कुणी सुद्धा करायचे नाही गोड ऊस मुळात खायचा नाही। असे कधी कुणी सुद्धा करायचे नाही गोड ऊस मुळासह खायचा नाही। गोड ऊस मुळासह खायचा नाही खायचा नाही। माझ्या मामाची वाडी वाडीच्या माग घनदाट झाडी झाडीत लपला चोर चोरानं खाल्ली साखर साय त्याचं नाव तुम्हाला ठाऊक आहे काय? छोटीशी चाळण पीठ चाळता चाळता तिची उडाली गाळण।
खोपऱ्यातली काठी खुदकन हसली. पावसातला वारा म्हणे बावली कशी फसली. फसलीनी रुसली कोपऱ्यात जाऊन बसली. तेव्हा बाहुलीकडे पाहत चाळणीतलं पीठ म्हणालं, असच होत एक जंगल. जंगल. त्या जंगलात झालं मंगल. मंगल. वाघ आलं, शिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं. वाघ आलं, शिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं, माकड आलं, खोकड आलं, बोकड आलं. अब ब ब ब ब ब ब ब लबाड लांडगड ढोंग करते, लबाड लांडगड ढोंग करते, लगीन करायचं स्वांग करते, ढोंग करते.
लबाड लांड गडवांग करते लंडा नवरान शेळी नवरी डोईवर बाशिंग ठरना डोईवर बाशिंग ठरना आणि नवरीला लुकड पुरना ये सासूचा शालू सासऱ्याचा पटका सासूचा शालू सासऱ्याचा पटका ठिगाळ जोडून लांब करते ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते तांदूळ वाटतोय ससा करवली हरणी म्हणती बसाजी हरणी म्हणती बसाने ढोबळ आसवाल म्हणतय हसाजी ये वाघाचा ताशा शिवाचं ढोलक वाघाचा ताशा शिवाचं ढोलक पिपानी संग ढोंग करते कस ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते भरली चित तरी बी भटजी मिळना कुट हो भटजी मिळना कुट अगाऊ गाडाव ताडकन उठ हो टिपत गात मंतार मंत टिपत गात मंतार मंत पाकाड पसरून वांग करते ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते मांडव झाला वसाड सारा पळत सुटल वराड पळत सुटल वराड लांडगा शेळीचा करतोय फराळ माणूस काय बोला बोला अन गाढाव काय माणूस काय अन गाढाव काय अर जाईल तकड वांग करते कस ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते लबाड लांडग ढोंग करते ना
कोटी तेव्हा उकडते फ्रीज कारीगर तो उघडत दार थंडी ही पडते देव जेव्हा मोठी लावतो तो शिकोटी तेव्हा उघडते फ्रीज कारीगर तो उघडत दार थंडी ही पडते कसले हे मोठे इतके ही साधे यांना सुचत नाही
आता कल्पना करा हं की तुमच्या मैत्रिणीला पुण्याला जायचंय. आगगाडीच्या खिडकीत बसायचंय. तिची आई आणि बाबा मात्र आधीच पुण्याला जाऊन आलेत. पुण्याला जाणाऱ्या दख्खनच्या राणीला ही मुलगी विचारते. Thank you.
पैसा नुसताच उभा राहिला, पैसा नुसताच उभा राहिला, मी चपळालो दूम, शकलक बूम 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 बूम, शकलक बूम 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 बूम, शकलक बूम 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 बूम, शकलक बूम 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 बूम। धमाल झाली अशी एकदा डान्स सुनलो तुम, धमाल झाली अशी एकदा डान्स सुनलो तुम, शकलक बूम 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 बूम, शकलक बूम 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 बूम, शकलक बूम 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 बूम, शकलक बूम 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 बूम। Yes.
चिमणी अनपानश एका गावा बाहेर होता एक पडक घर छान राहायचे त्यात मांजर चिमणी अनपानश एकदा असं म्हणाली मांजर करूया की दोघेही मग खुश होऊन म्हणले नको उशी माकडाने मग आणला कोठून गोड गोड गुळ चिमणीनेही चोची मधून केले जमा तांदूळ मांजर घेऊन आली दुधाची वाटी तडक चुलीवरती खीर तयांची शिजू लागली कढक हळूच म्हटली मांजर त्या दोघांना तुम्ही दोघे तळ्यावर मी अंघोळ करून याना चिमणी आणि माकड दोघे गेले अंघोळीला मांजरीने इकडे खिरीचा खाऊ कट्टम केला कपटी मांजर सोंग घेऊन गुपचुप झोपी गेली झोपे मध्ये खोटी खोटी कढूती लागली तळ्यावरून दोघे जण परतून आले जेव्हा खिरीचे भांडे तयांनी रीते पाहिले तेव्हा वानर म्हटले चिडून यातील खीर कुठे गेली मांजर म्हटली ठाऊक नाही खीर कुणी नेली मी तर बाबा झोपून होते मजला नाही बरे म्हटले कसे मानू ग म्हणले तुझे खरे मांजर म्हटली बाबा तुम्ही डाव टाकला उलटा खीर खाल्ली तुम्ही आणि मजवर आरोप करता वानर गेले जवळ तिच्या तर पोट तिचे फुगलेले त्याच्या ध्यानी आले तिने काय कपट केले वानर म्हटले चला मग तळ्या काठी जाऊ घागर ठेवून पाण्यावरती एक कसोटी देऊ तिखे ही जण घागर घेऊन आले तळ्या काठी घागर उलटी ठेवून तयांची झाली सुरू कसोटी उभे राहिले वानर पाण्यात उलट्या घागरी परी आणि म्हणाले मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी घागर नाही बुडली वानर निर्दोष सुटले चिमणीनेही तसेच तेव्हा वानरासारखे केले घागरी वरती बसली ती आणि म्हणू लागली मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी चिमणी ही निर्दोष सुटली आली मांजराची बारी घाबरत घाबरत जाऊन बसली ती घागरी वरी लट 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 कापत ती म्हणू लागली खरी मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी मांजर लागली म्हणू तस तशी घागर गेली बुडून मांजरीचे ते कपट मनातील जरा न राहिले दडून जरा न राहिले दडून